नमस्कार मित्रांनो, मी मनोज, सह्याद्री मिरर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, सह्याद्री मिररच्या या आजच्या व्लॉगमध्ये मी आकेरी हुमरस गावच्या देसरुडीबद्दल विशेष माहिती देणार आहे. देसरूड ही प्रथा नेमकी आहे तरी काय, देसरूड कशी केली जाते, देसरूड आकेरी गावात का केली जाते, देसरुडीसाठी नेमकं काय काय साहित्य लागतं, देसरूड केव्हा केली जाते, कोणता महिना निवडला जातो, कोणता दिवस निवडला जातो, गावच्या लोकांना देसरुडीवेळी कशा प्रकारे सतर्क केलं जातं, त्याचप्रमाणे प्रत्यक्षात हा देसरुडीचा जो विधी असतो तो काय असतो. देसरूड गावातून फिरत सीमेवर जाते. हा सीमेवर जाण्याचा पूर्वांपार मार्ग कोणता, सीमेवर जाताना वाटेत कोण आडवं आल्यास काय परिणाम भोगावे लागतात, शिवाय सीमेवर ही देसरूड जेव्हा पोहोचते तेव्हा नेमका कोणता विधी केला जातो, तेथे काय काय केलं जातं कोणाकोणाकडून, शिवाय कुरलीवर पेटा काकडा ठेवून तो गावभर फिरविला जातो असं पूर्वांपार गूढ सांगितलं जातं. हे नेमकं गूढ खरं आहे का? देसरूड जेव्हा फिरते तेव्हा त्यात खरंच कुरली म्हणजे खेकडा असतो आणि त्यावर तो काकडा पेटा काकडा ठेवून खरोखरच सगळीकडे गावात फिरवून तो नेला जातो का? यासारख्या गूढ आणि रहस्यमय सगळ्या गोष्टींचा सारासार सविस्तर माहिती देण्याचा मी या आजच्या व्लॉगमधून प्रयत्न केला आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या सह्याद्री मिरर या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. देसरूड म्हणजे गाव रहाटीतील एक महत्त्वाचा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व वस, कुळाच्या मंदिरातील देवता आणि गाव रहाटीतील सर्व तत्त्वे आवश्यक असतात. गावात घुसलेल्या दुष्ट शक्तींना तसेच दुःख क्लेश कलास कारण ठरणाऱ्या शक्तींना गावच्या सीमेबाहेर हुसकावून लावण्याच्या कार्यक्रमालाच देसरूड असे म्हटले जाते. आकेरी व हुमरस गावात सहसा श्रावण मास म्हणजेच ऑगस्ट महिना देसरुडीसाठी दरवर्षी निवडला जातो. देसरूड म्हटली की आधी आठवड्यावर ठरलेल्या दिवसाचे गावातील जनतेला गावाच्या देवस्थानचा मानकरी दवंडीद्वारे माहिती देतो असा येथे आकेरीत प्रघात आहे. आमच्या गावची देसरूड लोक झोपली की मध्यरात्री सुरू होऊन लोक उठण्याआधी पहाटे संपते. याचं मुख्य कारण म्हणजे ही देसरूड एकदा सुरू झाली की ती संपेपर्यंत ढोलाच्या पुढे कोणीही व्यक्ती आड येऊ नये. कारण जर कोणी देसरूडी पुढे आलाच तर आयुष्यभर त्याला साडेसातीशी सामना करावा लागतो, म्हणूनच ही काळजी घेतली जाते. देसरूड ज्या दिवशी असते त्या दिवशी सायंकाळी 7 वाजता आकेरी हुमरस गावच्या मध्यभागी जी खालची हरिजनवाडी आहे तेथील बाराच्या कुळाच्या मंदिराजवळ रायमध्ये म्हणजेच रथोत्सवात हरतीर कार्यक्रम होतो त्या जागी ढोल वाजविला जातो. अर्थात हे ढोलवादन रोजच्या ढोलाच्या तालानुसार नसते, यावेळी ढोल एका वेगळ्याच विशिष्ट लयीत वाजविला जातो. हा ढोल वाजला म्हणजे ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचा एक प्रकारे तो इशाराच असतो. ढोल वाजला की घराबाहेर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची पावले थेट घराकडे वळतात. घरातील जुन्या जाणत्या व्यक्तींकडून आपल्या घरातील सगळी मंडळी घरात आली की नाही याची चाचपणीही यावेळी सुरू होते. आकेरी हुमरस गावातील वर्दळीची ठिकाणे मग अचानक सुनीसुनी होतात, सारेच क्षणार्धात चिडूचूप होते. मध्यरात्री 1 वाजल्यापासून देसरूड कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. यावेळी पहिले 7 मानकरी खालच्या हरिजनवाडीत
बाराच्या कुळाच्या मंदिराजवळ राय येथे जमतात. तेथे चिरीपान तोडणे हा विधी केला जातो. या चिरीपानास खायचे पान, सुपारीचे खांड म्हणजेच फोडलेली सुपारी, अक्षता असे साहित्य असते. गावकर म्हणजेच गावचा महार व घाडी यांनी हे चिरीपान करायचे असते. त्यानंतर घाडीवाडीत कुळाच्या मंदिराकडे जावे लागते. यावेळी तेथे काकडा पेटविणे हा विधी केला जातो. यावेळी यासाठी मांडग्यात भेताची रवळी सदृश पडली त्यात दगडी पंटी, अक्षता व चिरीपान ठेवतात. सोबत रॉट म्हणजेच एक किंवा दोन भाकऱ्या व गुळ खोबरेही ठेवले जाते. पणती पेटविली जाते, यालाच काकडा पेटविणे म्हणतात. घाडी ही पडली घाडीकुळाच्या देवतेच्या मंदिराच्या दरवाजातून ओळतात व पुढे जातात. ही देसरूड तेथून आईरवाडीतील वासुसावन यांची देवता, तेथून देऊळवाडीतील राऊळ देवळी, तेथून परबवाडीतील परब मंदिर असे करत गावडेवाडीतून गावडे मंदिरात जाते. तेथून पुढे हुमरस उंचवळा करत हुमरस मठाजवळील सती ज्ञानीबाई मंदिराकडून दादा सुतार यांच्या घराजवळील कुळाच्या देवळीत ओवाळणी करून माणगाव सीमेस गंगोत्रीकडे जाते. ढोल वाजंत्री पुढे आणि गावकर मंडळी मागे अशा प्रकारे पडलीत काकडा घेऊन जुन्या काळातील पायवाटांनी चालत गावच्या सीमेवर देसरूड निघते. देसरूड ज्या कुळाच्या देवळाकडे जाईल तेथे त्या वरसलदार मानकऱ्याने तेल घेऊन आपल्या कुळाच्या देवळाकडे मध्यरात्री हजर राहावे असा अलिखित नियम आहे. तेथे काकडा घाडी मानकऱ्याने देवतेवरून ओवा आला की त्या पेट्ट्या काकड्यात अर्थात दिव्यात तेल घातले जाते. काही जण बाटलीभर तेलही देतात जेणेकरून ते त्या पेट्ट्या दिव्यात घालता येईल. याचे मुख्य कारण असे की तो दिवा न विजता सतत सीमेवर जाईपर्यंत पेटत राहावा. सीमेवर पहाटे साधारण 5 वाजता गेल्यावर पडलीतील चिरीपान खोरणेस म्हणजेच सीमेबाहेर जमिनीत पुरले जाते, तर पडलीत असलेल्या रॉट म्हणजेच भाकरीचा 14 स्थळांना नैवेद्य दाखविला जातो. यावेळी सीमेच्या ब्राह्मणास कोरडाशिदा म्हणून तांदूळ अर्थात अक्षता ठेवल्या जातात. येथे गावातील असलेली इडापिडा गावाबाहेर जाऊ दे यासाठी गावचा गावकर महार सीमेच्या राखणदारास गाराणे करतो. भाकरी मानकरी प्रसाद म्हणून खाण्याचा प्रघात आहे. त्यानंतर गावडे मानकरी सोडून बाकीचे सर्व मानकरी माघारी काही पावले वळतात तर गावडे तेथेच थांबतो. यावेळी गावडे याच ठिकाणी आपले पूर्वपरंपरागत रीतिरिवाजानुसार विधियुक्त काम करून स्वतः गाराणे करतो व माघारी परततो आणि देसरूड येथेच खऱ्या अर्थाने संपते. ही देसरूड जाते यावेळी वाटेत गावकऱ्यांनी मोठमोठ्या आरवळ्या ठोकून भुता खेताना पळवून लावण्याची पद्धत आहे. ऐन उत्तररात्री विशिष्ट लयीत वाजणारा ढोल आणि आरवळ्या यामुळे वातावरण अधिकच भीतीदायक बनते. त्यामुळे देसरूड म्हणजे काय, ती कशी असते अशी मनात आशा असूनही ती बघण्याचे धाडस मात्र कोणाचे होत नाही. दरवर्षी गाव व गावातील जनता सुखी समाधानी होण्यासाठी गावातील सर्व दुष्टशक्ती चाळे दिवा काकड्यासह सीमेबाहेर सोडले जाते. गावात घुसलेल्या किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी आणलेल्या या दुष्टशक्ती या देसरूडसोबत गावाबाहेर जातात असे सांगितले जाते. त्यामुळे दरवर्षी ही देसरूड काढण्याची प्रथा परंपरा आहे. या कार्यक्रमाचा तपशील तसा खूपच मोठा आहे आणि स्थल वैविध्यानुसार त्यात फरकही आहे. देसरूड झाली की घरातील केर कचरा झाडूसह बाहेर टाकण्याचा प्रघात आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी गावच्या गावकरास रॉट देण्याचा म्हणजे भाकरी देण्याचा प्रघात आहे. कुरलीचे गुड. गावडे यावेळी नेमकं काय करतो हे कोणाला काही माहीत नसते. काहींच्या मते तो यावेळी त्याच्याकडे असलेला खेकडा कुरली ज्याला 10 पायांचा वारू असे बोलले जाते तो यावेळी सीमेच्या राखणदारास सोडतो असेही सांगितले जाते. कारण आमच्या देसरूडसाठी कुरली लागते असे जरी सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पडलीत ही कुरली नसते. कारण कुरली म्हणजे चाळेगत. ती पडलीतून प्रत्येक मानकऱ्यांच्या कुळाच्या देवळाकडे नेणे म्हणजे चाळा तेथे नेल्यासारखे होईल. म्हणून कुरली पडलीत ठेवली जात नाही. यावेळी कुरली गावडे मानकऱ्याकडे असते असेही सांगतात. मात्र हा विधी कोणालाच सांगू नये असा दंडक असल्याने गावडे नेमके काय करतो, चिरीपान करतो की त्याच्याकडे कुरली असते हे कोणालाच माहीत नसते. गावडे वंशातील पुढील मुलाबाळांना सोडून हे गुपित कोणालाही सांगितले जात नाही. वर्षानुवर्षे रहस्यमय गुपित असलेली ही माहिती उघड केल्यास गावडे वंशातील नव्या पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतील या भीतीनेच हे गुढ अन्य 6 गावकऱ्यांनाही सांगितले जात नाही.